आली ना होत आता राम यात्रा या रामराज्याच्या दर्शनाला. आता बघा किती छान छान तयार झाले आणि आताचे पप्पा तर आज आहे राम यात्रा आणि त्यासाठीच आम्ही रामाचं रथाचं दर्शन घ्यायला जुन्या घरी आलो आहोत. आता रथ आलाय तर काय पडायला तर जुन्या घराच्या जवळच एक चौक आहे तिथंच रामरथ येतो. आम्ही घरी आलो आणि आद्याला झोप लागली होती त्यामुळे आद्या झोपून गेली कारण सकाळी लवकर उठली होती. तिला अंघोळ घालून तिकडे नेलं होतं. तर राम यात्रा आम्ही सहसा जास्त कोणाला बोलवलं नाही, फक्त मम्मी पप्पा येणार होते त्यासाठी. मग पोळीचा स्वयंपाक चालला होता आणि आज मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असल्यामुळे पूजा पण मांडायची होती आणि पहिल्यांदाच मी गुरुवार केलेत. नंतर मग म्हणलं रांगोळी पण काढून घ्यावी. रांगोळी मी साधी सिम्पलच काढणार होते कारण आजकाल मला रांगोळी काढण्यात का काय माहीत पण इंटरेस्टच राहिला नाही आहे जास्त अशी आखीवर एक खेळ काढायला. नंतर आधी मी ना सेम मोबाईलमधले बघायचे डिझाईन्स वगैरे आणि सेम टू सेम काढायचं खूप ट्राय करायचे आणि बऱ्यापैकी जमायचीही मला. पण आजकाल का काय माहीत इंटरेस्टच राहिला नाही. तर सकाळीच आम्ही रामरथाच्या पाया पडून आलो तर तो रामरथ सकाळी निघालेला असतो तर अख्खे फलटण दिवसभर फिरत असतो आणि सायंकाळच्या वेळी तो बरोबर देवळामध्ये जातो रथ. आणि तो रथ ना डायरेक्ट पुढच्या वर्षीच बाहेर काढतात. त्याच्यावरती साफसफाई वगैरे होत असते त्याच्या रथाची. पण आजच्या दिवस पूर्ण फलटणमध्ये फिरतो त्यामुळे कुठेही जाऊन आपण दिवसभर दर्शन घेऊ शकतो त्याचं फलटणमध्ये. तर हे बघा इथं मम्मी पूजा मांडतायत. मी पुस्तक वाचणार होते त्यांना पूजा मांडून झाल्यावरती. तर हे बघा अशी छान अशी पूजा मांडून झालेली आहे आणि आम्ही पहिल्याच वर्षी ते देवीचे मुखवटे आणलेले आहेत. हे बघा किती सुंदर दिसतंय. त्यानंतर मी इथे पण थोडीशी रांगोळी काढली. आमची आरती झाली, माझी पुस्तक वाचून झालं. त्यानंतर हे बघा आता स्वयंपाकाचीच तयारी चालली. तर आद्या उठून बसले इथं आणि तिकडे त्या दोघांचं पसारा हलवा हलवी चाललं आहे. आमचा टी व्ही फिल्टरात जोडून घेतला कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम होत होता आम्हाला आणि टी व्ही पण जोडून घेतला. त्यानंतर इथं स्वयंपाकाची तयारी चालली आहे बऱ्यापैकी. स्वयंपाक तर सगळं मम्मींनाच केला कारण पोळीचा स्वयंपाक मला अजून नीट व्यवस्थित जमत नाही. मी वरची वरची कामे करत बसले होते ते सांगाल ती. त्यानंतर ना गौरी मम्मी आल्या होत्या, त्या पुढे आल्या होत्या आणि पप्पा त्यांना घेऊन जायला 5 वाजता येणार होते. आणि हा जो आद्याने ड्रेस घातला आहे तो गौरीने शिवला आहे आद्यासाठी साडीचा. आणि आमचं आता जेवण वगैरे तयार झालं ना, आता आम्ही खरेदीला चाललो आहे. रामयात्रेतली खरेदी दाखवते तुम्हाला. आता सकाळी रामरथ दाखवला, आता खरेदी दाखवते आमची. चल ना इथे आकाशी पाळणे वगैरे त्या साईडला आले. तर रामयात्रा होती त्यामुळे यात्रेमुळे खूप बाजार भरला होता आणि खूप म्हणजे खूप फलटणमध्ये गर्दी होती. आत्ताशी तरी सुरुवाती पुढे दाखवेलच तुम्हाला. खूप प्रचंड गर्दी होती. गाडी मला तर वाटतं इथून पुढे जाणारच नाही आहे. तरी पण आम्ही पूर्ण बाजार नाही फिरलो, जेवढं फिरलं आहे तेवढ्याचा व्लॉग मी बनवला आहे. थोडा व्हिडिओ बनवला आहे आणि तो दाखवेलच तुम्हाला. हे बघा किती छान छान दुकाने आलेत. 100 रुपयाला कोणतीही वस्तू, 10 रुपयाला कोणतीही वस्तू. तर पर्स आलेत छान छान.
खूप छान छान आलेत. आणि आद्याला घेऊन नाही आलो आम्ही, कारण आद्याला झोप आली होती तर आद्या दिवसभर झोपली नव्हती, त्यासाठी आम्ही आद्याला घरीच ठेवलं मम्मी आणि दोन्ही मम्मींपाशी. आणि आम्ही आलो इकडे मग खरेदी करायला. तर हे बघा कशी दुकाने लागली, तिथून पुढे दुकानं चालू होणार आहेत. तर आम्ही इथंच उतरणार आहोत आणि मग विकी आम्हाला इथं सोडून जाणार आहे आणि जेव्हा आम्ही बोलवेल फोन करून तेव्हा ते येणार आहे. मोबाईल कवर बघितले आमच्या इथं सेल लागले 50 रुपयाला कोणता पण कवर, पण काही आवडलं नाही तेवढे खास. तर आता मी शॉपिंग करायचं चाललो आहे, पण मोबाईल चोरी जायची भीती आहे त्यामुळं ब्लॉगिंग थोडंसं म्हणजे हे असे राहूनच करणार आहे. तर लेट्स गो, चला दाखवते तुम्हाला पॉसिबल होईल ते. वाव हे बघ हे पुढे चल बाबरे झाला 4 पाकिट आहे काय कोणासाठी. त्यानंतर ना आमची शॉपिंग वगैरे झाली कारण पप्पा आले होते यांना घेऊन जायला, त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही आणि थोडीशी शॉपिंग केली आहे. त्यानंतर ना गौरीला मग म्हटलं आमच्या इथला फेमस काशे समोसा खा, त्यामुळे ते खात होते आणि मी की आम्हाला घेऊन जायला येणारच होता. तर चला बघू माझ्या कॅमेरा एवढं मोठं कुंप लावलंय. तर आता पप्पाही न्यायला आले त्यांना, तर आता हे चालेल. तुम्ही काय काय खरेदी केली, एकदम थोडी खरेदी केली आहे, 2-3 वस्तू घेऊन आले ते आपण दाखवते तुम्हाला. आता हे चालले त्यांना बाय बाय करायला चालले. मी तुम्ही लय गर्दी आहे रथाला पाय पाय तिनं तोंड कसलं गेलंय गेले तोंड.